कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येनं अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण केली होती. आता मात्र बऱ्यापैकी नियंत्रण असून सिव्हिलमध्ये बेड शिल्लक असल्याचं चित्र दिसून येतं. सोलापूर शहर जिल्ह्यात मार्चच्या सुरुवातीला कोरोनाचा मोठा फैलाव दिसून आला. रुग्णसंख्येत सातत्यानं भर पडत गेली. या मूळ आरोग्य सेवेवर चांगलाच ताण पडला. सर्वच हॉस्पिटल ही फुल होती. सिव्हिल हॉस्पिटल इथं तर बेड शिल्लक नव्हतं. बाकी ऑक्सिजन व्हेंटिलेटर यांची कमतरता तर होतीच. रुग्णाला दाखल करण्यासाठी नातेवाईकांना धावाधाव करावी लागत होती. उपचार सुरू होणं हेच मोठं आव्हान बनलेलं होतं. आता मात्र परिस्थितीत सुधारणा झाल्याचं दिसतंय. कोरोनाचा संसर्ग वाढीचा दर मंदावलाय. बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण लक्षणीय आहे. नव्या बाधित रुग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. परिणामी आरोग्य सेवेवरचा ताण काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयानं जाहीर केलेल्या माहितीनुसार आता इथं 100 बेड शिल्लक आहेत. या रुग्णालयात एकूण 300 बेड असून 200 रुग्ण दाखल आहेत. यामध्ये 119 पुरुष तर 81 महिला रुग्णांचा समावेश आहे. व्हेंटिलेटरवर एकूण 42 रुग्ण असल्याची माहिती देण्यात आली. एक वेळ जिथं रुग्णाच्या उपचारासाठी बेड मिळणं कठीण होतं तिथं आता शासकीय रुग्णालयातून 100 बेड शिल्लक असणारी स्थिती तशी दिलासादायक मानावी लागेल.